अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या काही महिन्यांपासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी दीपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीला तालुक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित होते। उपविभागीय दंडाधिकारी यांनी कोरोनाच्या परिस्थितीत लढताना डॉक्टरांना येणाऱ्या समस्या जाणून घेत त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबद्दलची चर्चा केली। त्याचबरोबर कोरोनावर मात करण्यासाठी शासन कशा प्रकारे पावले उचलत आहे याबद्दलची ही माहिती अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। जे ग्रामीण भागातले जनरल प्रॅक्टिशनर होते त्यांची सगळ्यांची मीटिंग आपण याच्यासाठी घेतली की आपल्याला अर्ली डिटेक्शन म्हणजे कोविडचा अर्ली डिटेक्शन होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की त्यांच्याकडे जे पेशंट येतात जे संशयित असतात तर त्यांच्या याद्या आम्हाला देण्यात याव्यात जेणेकरून आपल्याला पटकन टेस्ट करून आपल्याला त्याच्यावरती म्हणजे ट्रीटमेंट करता येईल आणि त्यांना सुद्धा ट्रीटमेंट करण्याचे आता जे प्रोटोकॉल आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी ट्रीटमेंट सुरू करावी। त्यांचे सजेशन्स जे असतील ते आम्ही मागितले होते की काय आपण केलं म्हणजे आपल्याला करोनावरती म्हणजे तो प्रादुर्भाव आपल्याला रोखता येईल। तर त्यांचे जे सजेशन्स त्यांनी दिलेले आहेत तर ते आपण विचारात घेऊन आता ते माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे आपण घेत आहोत। त्यांनी जे जे सजेशन दिले त्यांचं असं म्हणणं होतं की 3 दिवसांनंतर किंवा जे निम्युनेटिक पेशंट असतात तर त्यांचं रॅपिड म्हणजे निगेटिव्ह येत आहे तर त्याच्यावरती आपल्याला काय कारवाई करायला पाहिजे असे सगळे त्यांनी बरेचसे सजेशन्स दिले। आपण ते घेतले, त्यांनी आपल्याला मदत करण्याचंही आवाहन केलं। आपल्या सीसीसी सेंटरला जे सगळे MS आहेत ते व्हिजिट करणार आहेत असं त्यांनी आपल्याला म्हणजे आश्वासन दिलं आहे आणि त्यानंतर आपण आता प्रत्येक PSC लेव्हलला रॅपिड टेस्ट किट घेण्याची सुविधा उपलब्ध करतोय जेणेकरून PSC लेव्हलवरून माणूस इथे येऊ नये। आता त्या किट आपल्याकडे जे अव्हेलेबल आहेत आज आपल्याकडे 100 आहेत अजून 100 आपल्याला प्राप्त होत आहेत। आपण त्या प्रत्येक PSC लेव्हलला दिलेल्या आहेत आणि आता PSC लेव्हलचा पूर्ण स्टाफ ट्रेन करून आपण PSC लेव्हललाच त्यांची शक्यतो टेस्ट किट घेण्याची आपली ह्या पुढची म्हणजे सुविधा आपण त्यांना ती उपलब्ध करून देतो जेणेकरून पेशंट तिथेच ट्रीट होईल। सर्दी ताप खोकला ज्याला असेल म्हणजे आम्ही नागरिकांना आता आवाहन करतोय की आपल्याला आपण क्वारंटाईन करत नाहीये पण आपण लवकर टेस्ट करून घ्या। आम्ही PSC लेव्हलला पण ती सुविधा देतोय। याला कदाचित त्या सुविधेसाठी आम्हाला 4-5 दिवस लागू शकतील। ते जे पेशंट आहेत त्यांनी जर इथे तर आमची पहुरला आणि जामनेरला ऑलरेडी सुविधा आहे इथे येऊन ते टेस्ट करू शकतात। जर त्यांनी स्वतः लवकर टेस्ट करून घेतली तर लवकर ट्रीटमेंट होईल आणि पटकन आपण ह्यातनं सगळेजण बाहेर पडू। त्याच्याचबरोबर आमचं जिथे जिथे स्प्रेड जास्त झालं तिथे आम्ही कॅम्पचं नियोजन करतोय। तिथे कॅम्प घेऊन आपल्याला तिथे मॅक्झिमम जे पेशंट असतील आपल्याला त्यांना रिकवर करण्यासाठी आमचे ते कॅम्प आम्ही आयोजित करत आहोत। त्याच्याचबरोबर आता उद्यापासून आम्ही PSC लेव्हलला सरपंच तिथली GP जे असतील त्यांची सगळ्यांची मीटिंग घेऊन गावातल्या लोकांना जे आजारी असतील त्यांनी टेस्ट करण्यासाठी यावं असं आवाहन देखील उद्या करणार आहोत। असं उद्यापासून किंवा उद्या आम्ही आता ग्रामपातळीवर सुद्धा मीटिंग्स घेणार आहोत असे आमच्या आता पुढे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या ज्या आमच्या उपाययोजना आहेत त्याचा आजचं आमचं हे प्लॅनिंग करण्यासाठीची आणि सगळ्या जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्या सूचना विचारात घेऊन मग पुढचा प्लॅन करण्यासाठीच आजची ही मीटिंग होती आणि त्याप्रमाणे आम्ही आता कॅम्प घेणं गाव पातळीवरती किंवा PSC लेव्हलवरती आपण त्यांच्या रॅपिड टेस्ट करून टेस्ट किट करून घेणं आणि CCC कॅपॅसिटी वाढवणं अशा सगळ्या उपाययोजना आपण आता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करत आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।